नमस्कार. तेजस किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत आंबट वरण. आंबट वरण ही सगळ्यात सोपी सिकेपी डिश आहे. मला आता नवीन नवीन ज्या मुली किंवा मुलं अशी स्वयंपाक करतात त्यांनी खूप रिक्वेस्ट केली की काकू तुम्ही साध्या आणि सोप्या नेहमीच्या आपल्या डिशेस दाखवा. म्हणून मी आजपासनं काही व्हिडिओज अशा साध्या आणि सोप्या डिशेस जसे आंबट वरण भाजी साधी आपली भेंड्याची भाजी वगैरे अशा डिशेस दाखवणार आहे. तर आज त्यातले आपण पाहूया आंबट वरण ही डिश. आता हे बघा, आंबट वरणासाठी मी तुरीची आणि मुगाची डाळ अशी थोडीशी अंदाजानीच साधारण 2 तास भिजत टाकलेली आहे. आता 2 तास भिजून झाल्यावर ना ही डाळ छान शिजते म्हणून मी अगोदर भिजत टाकते. आणि ह्या डाळीला टॉमेटो टी कढीपत्ता कांदा असा कापायचा, असा थोडासा आणि बारीक थोडासा असा कापलेला कांदा. ही कोथिंबर पण स्वच्छ धुवून कापलेली आहे ही कोथिंबर. आणि हे लागेल हळद मसाला मोहरी जिरं मेथी आणि हिंग हे सगळं लागेल. तर हे आता आपण ह्याच्यात टाकूया. आता दाखवते हे बघा, आता हे कापलेलं सगळं आहे हे मी सगळं मिक्स करते. मिरची कढीपत्ता कांदा टॉमेटो आणि कोथिंबर थोडीशी वरनं टाकायला आणि थोडीशी आतमध्ये हे मिक्स झालं. ही एवढी हळद, 1 चमचा मसाला, मला सवय आहे थोडस टाकायची असं वरण. हे बघा, हा एवढा हिंग, आणि नंतर हे आपल्याला फोडणीला लागणार आहे. हा ठेचलेला लसूण आहे आणि हा कढीपत्ता आहे, हा फोडणीला लागणार आहे. त्याच्या मी 2 मोठ्या पाकळ्या आणि 1 छोटी पाकळी असं ठेचलेले आणि कढीपत्त्याची साधारण 8-9 पानं आहे. कढीपत्ता मोडून ठेवलेला आहे हाताने. आता मी ही डाळ आहे हे सगळं मिक्स केलेली ही मी कुकरला लावणार आहे. 4 शिट्ट्या घेणार आहे आणि डाळ शिजल्यावरती मग फोडणीला टाकणार आहे. दाखव हे बघा, आता हे डाळ माझी शिजलेली आहे. आता मी डाळीतलं पाणी काढून घेणार. सगळं पाणी शक्यतो काढून घ्यायचं आणि ही डाळ अशी मोडून घ्यायची रवीने. आता ही डाळ जरा जास्त वेळ भिजत टाकल्यामुळे चांगली शिजलेली आहे. ही डाळ चांगली मोडून घेतलेली आहे. आता ह्याच्यात जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला पाणी टाकायचं. हे काढून ठेवलेलं पाणी हे पण मिक्स करायचं आणि आता हे फोडणीला टाकायचं. हे असं सारखं करून घ्यायचं. पातेले तापट टाकलेले 2 पळ्या तेल टाकते. मोहरी चार दाणे मेथीचे पण टाकायचे. मोहरी थोडी तडतडली की मग गॅस बारीक करायचा आणि लसूण कमी करता. आता लसूण आणि कढीपत्ता जरा लसूण थोडा लाल होऊन द्यायचा. आता माझ्याकडे
माझ्या किचनमध्ये भेंडे आलेले आहेत, त्याच्यामुळे हे किचनमधले दोन भेंडे पण मी ह्याच्यात घालणार आहे. जर का तुमच्याकडे वांगी असतील तर वांगी पण टाकायची ह्याच्यात, आणि थोडंसं गॅस बारीक करून मग ते उकळून द्यायचं, शिजून द्यायचं, म्हणजे छान लागतं. शेवग्याचे शेंगा असतील तर खूपच छान लागतात. फक्त शेंगा मग ह्या डाळीच्या बरोबर वेगळ्या ठेवायच्या वाटीमध्ये, आणि त्या पाणी घालून त्या उकळून घ्यायच्या, आणि मग ह्याच्याबरोबर ते शेंगा पण टाकायच्या. आता हा बघा, हा लसूण लाल झालेला आहे, लसूण आणि कढीपत्ता. मी ही मोडलेली डाळ टाकते. आता आपल्याला जेवढा डाळ हवे तेवढं पाणी टाकायचं. कारण आपला भेंडा पण शिजायला पाहिजे थोडासा. आता हे भेंडे टाकले, दोन भेंडे आहेत, ही तीन कोकम आहेत, आणि ह्या चमच्यानी दोन चमचे गूळ आहे. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. आता हे आंबट वरण उकळलेलं आहे व्यवस्थित, आणि ह्यातला भेंडा पण शिजलेला आहे. आता मी काढून दाखवते. ह्याच्यावर थोडी अशी कोथिंबीर पसरायची. डाळ चांगली शिजली पाहिजे की मग आंबट वरण चांगलं लागतं. आता हे आपलं आंबट वरण रेडी.